अशी संगती ज्यांना लाभली त्यांचं आयुष्यामध्ये कल्याण कसं झालं या तत्वाविषयी आपण आज चरित्र भागातला पाहणार आहोत. संगतीचे अनेक प्रकार आहेत. एक पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक संगती आणि एक व्यावहारिक संगती आहे. आज आपण थोडस आध्यात्मिक संगतीवर बोललो पण व्यवहारातली संगती सुद्धा फार महत्वाची असते. म्हणजे जसं समर्थांनी सांगितलं की जीवनात कसं जगावं हे जर आपल्याला पाहिजे असेल तर समर्थांचा दासबोध वाचा. म्हणजे चटणी कोशिंबिरीपासून शेवटच्या घटकेपर्यंत माणसाचं जीवन कसं हवं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदास. म्हणजे अशी संगती आपल्याला गरजेची आहे. मग आध्यात्मिक संगती जर आपल्याला लाभली तर आपण जीवनामध्ये अध्यात्मामध्ये त्या पदावर जाऊन पोचतो. मग त्या पदावर कोण जाऊन पोचलो येतच विषय आपण आज चरित्रामध्ये पाहणार आहोत. सगळीच आख्यानं मोठी मोठी असतात दोन दोन दिवसाची पण माझ्या हातात आठच दिवस आहेत. मी जर रोज दोन दिवसाची आख्यानं लावली तर मला चारच आख्यानं तुम्हाला ऐकवता येतील. त्यामुळे मला जास्तीत जास्त तुम्हाला द्यायचं आहे कारण माझं स्मरण तुम्हाला राहिलं पाहिजे मी गेल्यानंतर. जय जय रघुवीर समर्थ. बरं माझ्याकडे काही राष्ट्रीय भांडण नाही आहे. अफजल खान सांगा, शिवाजी सांगा, हां ते भांडण नाही माझ्याकडे. सगळं पौराणिक आहे, रामायण महाभारत संतचरित्र. पण त्याच्यातही खूप मोठा आनंद आहे. हां त्याच्यातही खूप मोठा आनंद आहे. प्रत्येकाचा बाज वेगळा असतो बाबा. हा त्यामुळे ही धाटणी ठेवलेली आहे. जे वडिलांनी शिकवलंय ते आपल्या समोर मांडायचं. नवीन कुठनं आणायचं का? परदेशातनं आणायचं. आणि तिथं काय सगळं इथेच आहे लक्षात ठेव. हा सगळं इथेच आहे. त्याप्रमाणे सकाळची वेळ आहे आणि छान वैशाख महिना आहे. गरमा वाढलेला आहे. हा आणि गरमा वाढलेला असल्या कारणानं गावातलं वातावरण छान. सकाळचा समय आहे, थंड गार वात सुटत पुढचं नाही म्हणत मी. आणि त्याप्रमाणे छान असा गारवा हवेत सुटलेला आहे. लोक वॉकला चाललेले आणि काही मुलं गरम होत आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये तलावात स्नानाला जातात. हा त्याप्रमाणे भटजी मंडळी सकाळच्या वेळेला सोया नेसून पंचपाळी येऊन मंदिरात जात असतात पूजेला. हा आणि गवई सकाळच्या वेळेला तंबोऱ्याच्या गवसणं काढून रियाजाला बसलेले असतात. सांगण्याचं तात्पर्य असं की तंबोऱ्याच्या गवसण्या काढून गवई रियाजाला बसले, तरुण मुलं स्नाना करता निघालेली आहेत, भटजी मंडळी सोळ नेसून मंदिरामध्ये निघालेले आहेत. आणि ती तरुण मुलं त्या तलावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात थंड गार पाण्याचा आनंद घेत आहेत. आणि तो आनंद घेत असताना कर्मधर्म संयोगानं त्याच गावामध्ये एक 25 साधूंचा जत्था आलेला आहे. 25 साधूंचा जत्था आलेला आहे. आणि त्या साधूंनी असा विचार केला की आणायचा आपण या गावामध्ये आलेलो आहोत तर आपणही इथे स्नानाचा आनंद घ्यावा. हा त्या साधूंनी असा विचार केला की आपणही इथे स्नानाचा आनंद घ्यावा म्हणून ते 25 साधू त्या तलावामध्ये स्नानाला उतरले. आणि स्नानाला उतरल्यानंतर ती मुलं तिकडे स्नान करत होती. म्हणजे मुलांचा विषय खेळणं हा होता आणि हे साधू स्नानाकरता उतरलेले होते. आणि हे साधू स्नान करीत असताना त्या मुलांना खेळता खेळता पाण्याचे तुषार त्या साधूंच्या अंगावर उडत होते. त्यातले एक साधू जरा रागिष्ट होते, कोपिष्ट होते. आपल्याला लवकरच त्यांचं नाव समजेल कोण होते ते. रागिष्ट कोपिष्ट काही विचारू नका. फार कठीण मामला होता.
तेवढे खेळायचं असेल तर नीट खेळा, नाही तर चालते बाबा बाहेर. त्यातल्या एका पोरानं बघितलं, तुम्ही कोण ठरवा मला, हा आमच्या पाण्याचे खेळण्याचे तुषार तुमच्या अंगावर बसलं तर तुम्ही बाहेर व्हा. ते साधू म्हणले, अरे छा हा मोठ्या माणसाला असं बोलतो, कोणाचा तू, कोणाचा तू, अहो माझ्या वडिलांचं नाव सांगितलं तर काय बिशाल आहे, हा काय आहे, पाठीमागे कोणाचा तरी वरद असता असला ना की पुढे माणसं पोपट्यासारखी बोलत असतात, हे रोज वाचतो आपण पेपरला. हा सांग आणि तात्पर्य, म्हटलं माझ्या वडिलांचं नाव सांगितलं तर काय ताकद आहे, कोण तुझे वडील, माझे वडील. आणि त्या मुलानं उत्तर दिलं, भगवान गोपाल कृष्ण महाराज की. अरे छा तू कृष्णाचा होय, हा मला माहितीये तुझ्या वडिलांनी काय केलं ते, अरे ह्या बोटावर त्या बोटावर खेळण्यामध्ये आयुष्य गेलं म्हणजे तुझ्या वडिलांचं, मी नका शिकवतो तुझ्या वडिलांना म्हणले, हा मला माहितीये तुझ्या वडिलांचं काय येते. आता कोणाला राग येणार नाही आपल्या वडिलांबद्दल बोललेलो. तो मुलगा तिथनं घरी गेला, गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी महालात बसलेले होते. बाळा झालं का स्नान, कसं काय झालं, काय काय झालं, वडील कुशल वर्तमान विचारतात. तेवढ्यात त्या मुलाने सांगितलं, अहो बाबा काय सांगायचं म्हणलं तुम्हाला, आम्ही जिथे स्नानाला गेलो होतो ना तिथे मोठे मोठे ऋषी आले होते. बर काय म्हणाले ते, यानं सगळं सांगितलं, असं असं झालं, मी सांगितलं मी कृष्ण तुमचा मुलगा आहे म्हणून. बर त्याला नमस्कार केलास का, नाही नाही मी नाही नमस्कार केला, म्हणजे तुमच्याबद्दल ते अदवत अदवा बोलले, नमस्कार कसा करा. अरे चा कसे होते दिसायला, जाड होते, सरळ नाक होतो, डोळ्यामध्ये जरब होती, बुद्धिवान होते, तेजस्वी होते, पांढऱ्या जटा होत्या. कृष्णाला काय वेळ लागतो हे ओळखायला. कृष्ण म्हणले, अरे प्रद्युम्ना ते बहुतेक दुर्वास असतील, एक तर ते कोणाला पाया पडून देत नाहीत, पाया पडून दिला तर आशीर्वाद देत नाहीत, हो ते फार वेगळं काम आहे, तू नमस्कार नाही केलास का म्हणले त्याला. तो म्हणला मी नाही नमस्कार केला. अरे रे 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 काय हे केवढे मोठी ऋषी येत नाही, बैस तुला येत, त्यांनी काय केलं ते मी तुला सांगतो. आणि गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी देवी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. आणि प्रद्युम्नाला त्यांनी जी कथा सांगितली आहे गोपाल कृष्णांनी, ती कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा कवी वर्णन करतात, एक समे भूरवान तापसे, एक समे भूरवान तापसे, एक समे भूरवान, एक समे भूरवान तापसे, द्वारा जति मुराया, एक समे भूरवान तापसे, एक समे भूरवान तापसे, द्वारा प्रति आया, एक समय दुर्वा. रुक्मिणी सहसुवासन बैठे, रुक्मिणी सहसुवासन बैठे, रुक्मिणी सहसुवासन बैठे, नयन नमो सब पाया पाया, नयन नमो सब पाया पाया, एक सब दुर्वा दुर्वा दुर्वा. तापसे द्वारावती मु आया. गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी बसलेले आहेत आणि चातुर्मास्याला प्रारंभ झालेला होता. दुर्वास ऋषींनी विचार केला की कुठेतरी तीर्थयात्रेला जावं आणि गोपाल कृष्णांनी विचार केला की आपल्या 10,000 शिष्यांना घेऊन तीर्थयात्रेला जावं. आणि कुठे जायचं, ते म्हणजे तीर्थयात्रेला जाता जाता सोन्याची गोपाल कृष्णाची द्वारका नगरी लागणार आहे, भगवंताचं दर्शन घ्यावं आणि तिथून पुढे जावं. परमात्मा परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये राहतात आणि आपल्याला द्वारका नगरीचं लागणारच आहे, म्हणजे जाता जाता कृष्णाचं दर्शन घ्यावं आणि पुढे जावं. हा मानस आमच्या या दुर्वास ऋषींच्या मनामध्ये होता आणि 10,000 शिष्यांना बरोबर घेतलं. पार्वती पते हर हर गर्जना केली आणि दुर्वास ऋषींची सवारी आपल्या 10,000 शिष्यांचं तीर्थयात्रेला निघाली. श्रोते हो, तीर्थयात्रा पूर्वीच्या पायी होत्या. हा आता कसं आहे, 30,000 रुपये दिले आणि म्हातारी प्रसन्ना ट्रॅव्हल्समध्ये बसली की चारी धामाची यात्रा पूर्ण होते, पोटातलं पाणी चालत नाही, खुट्ट दिवशी बसते आणि खुट्ट दिवशी उतरते. पैसे बोलतात,
पूर्वीच्या तीर्थयात्रा पायी होत्या. अजूनही मला माहिती आहे की मी तळेगावला राहतो, देहू मला जवळ आहे, आळंदी जवळ आहे, चिंचवड जवळ आहे मला. आळंदी टू पंढरपूर 80 वर्षाचे जखड म्हातारे झालेले माणसं विठ्ठल नामाच्या गजरामध्ये कधी पंढरपूरला जातात कळत नाही. इथून आपण रेल्वे स्टेशनला पायी जाऊ शकू का ग्वाल्हेरला? हे मला म्हणले बुवा 5 किलोमीटर आहे, तरी लेखीन रिक्षा लागते, नाही पायी जाऊ शकत आपण. पण पूर्वीच्या तीर्थयात्रा पायी होत्या मात्र त्याप्रमाणे आमचे हे दुर्वास ऋषी तीर्थयात्रेला निघाले 10,000 शिष्यांना घेऊन. आणि 10,000 शिष्यांना घेऊन निघाले मात्र, आणि होता 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 द्वारका नगरीमध्ये येऊन पोहोचले. भगवान गोपाळकृष्णाने तुम्ही स्वागताला या महाराज म्हणजे आणि दुर्वास ऋषींचं स्वागत झालं, बसायला आसन दिलं, पाद्यपूजा झाली, पंचारतींनी ओळलं मात्र. एका बाजूला कृष्ण आणि एका बाजूला रुक्मिणी होती मात्र. दर्शन वगैरे झालं, प्रसाद झाला आणि भगवंतानी नमस्कार केला दुसऱ्या दुर्वास ऋषींना. आणि नमस्कार केल्यानंतर काही गरज होती का? सगळं षोडशोपचार व्यवस्थित झालेलं होतं. पण दुर्वास ऋषी बसलेले असताना रुक्मिणी देवींच्या मनामध्ये एक झटकन विचार आला. इकडे कधी काय मनामध्ये विचार येईल हे सांगता येत नाही. जय जय रुक्मिणी देवीच्या मनामध्ये म्हणजे चांगले विचार. रुक्मिणी देवीच्या मनामध्ये विचार आला की आपल्या गावामध्ये एवढे मोठे मोठे ऋषी आलेले आहेत, एवढा मोठा आनंद आहे. आणि आनायचा चातुर्मास्य सुरू झालेला आहे, म्हणजे आनायचा चातुर्मास्य सुरू झालेला आहे, तर ह्या ऋषींना 4 महिने इथेच ठेवावं मुक्कामाला, म्हणजे आपल्याला चातुर्मासाचं पुण्य मिळेल. आता चातुर्मासात माता भगिनी पुरुष मंडळी काय काय व्रत वैकल्य नियम करतात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आमच्या पुण्यामध्ये एक मोठे कीर्तनकार होते, ते आता गेले म्हणून मी सांगतोय. जय जय त्यांचं माझ्यावर भयंकर प्रेम. माझं कुठेही कीर्तन असते की ते म्हणजे बुवा तू नमन फार छान म्हणतो, म्हणजे कार्यक्रम पंढरीचं सीतारामचे लक्ष लावो, म्हणतो बुवा काही नाही वडिलांनी शिकवले. पण ते माझ्या कीर्तनाला हमखास यायचे, ते नमन झाले की जायचे. आणि एक दिवस ते मला रस्त्यात भेटले रविवार पेठेत पुण्याला, आणि दुकानं बंद होती. मी त्यांना ओ बुवा नमस्कार ते माझ्याकडे त्यांनी पाहिलं पण ते बोलायलाच तयार नाहीत. मी म्हणले रागवली की काय, माझं काही चुकलं का? म्हणून मी त्यांच्या जवळ बुवा म्हणलं नमस्कार, तरी ते बोलले ना. म्हणलं नक्की गाडं काहीतरी फिसकटलंय. मग त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी माझ्या दंडाला धरलं. चातुर्मास होता, त्यांनी माझ्या दंडाला धरलं आणि बंद असलेल्या रिकाम्या म्हणजे दुकानाजवळच्या ओट्यावर त्यांनी मला बसवलं. ते पण बसले. मी म्हटलं बुवा काय रागवला तुम्ही बोलत का नाही? म्हणले हल्ली ते बसल्यावर मला म्हणले अरे बुवा तुला काय सांगू, चातुर्मास आहे ना माझं व्रत, मी बसून बोलतो. म्हणले जय जय रघुवीर. काय बोलायचं पृथ्वी मला सांगा. मी म्हणलं मग कथा कशी करता? तर ते म्हणले कथेपुरता 2 तास उभा राहतो, एरवी बसून बोलतो. म्हणले मी कोण काय करील त्याचा नियमच सांगता येते. अनेक उदाहरण आहेत पण मी ते सांगत नाही आता. त्याप्रमाणे चातुर्मास लावलेला आहे मनामध्ये विचार आला रुक्मिणी देवींच्या की एवढे मोठे ऋषी आपल्या नगरामध्ये आले आहेत की नाही. आपण 4 महिने आता दुर्वास ऋषी हा जिन्नस काय आहे हे रुक्मिणी देवींना माहिती नव्हतं. हा हे गोपाळ कृष्णाला पक्का ठाऊक होतं मात्र. आणि रुक्मिणी देवी महाराज आपण रागवणार नसाल तर एक गोष्ट विचारते. विचारा ना दुर्वास ऋषी. म्हणजे जरूर विचारा. आम्ही कशाला रागवू म्हटलं तुमच्याकडे? वा वा जरूर विचारा. गोपालकृष्णांचा बीपी वाढला. ते म्हणले काय विचारतेन काही नाही, काय विचारतेन काही नाही. म्हणलं त्याप्रमाणे झालं मात्र. म्हणले आरेचा चातुर्मास्य लागलेला आहे, आपल्यासारखे थोर ऋषी आमच्या नगरामध्ये आलेले आहेत, तेव्हा 4 महिने आपण इथे मुक्काम करावा. बाबा बाबा बा दुर्वास ऋषी म्हणले हे कशाला 4 महिने इथे हा मुक्काम करावा, तिला काही माहितीये का नाही? म्हणले पण दुर्वास ऋषींच्या समोर बोलता कुठे? दुर्वास ऋषी म्हणले वा 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 ज्या संधीची वाट पाहत होतो ती संधी चालून आली आहे. म्हणले हा भगवान गोपालकृष्ण सगळ्या जुनियाची परीक्षा बघतो. म्हणले याची परीक्षा कोण बघणार, याला जरा जाता जाता म्हणजे चिमटा काढावा. वा 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 आम्ही जरूर राहू म्हणलं ताई, काही हरकत नाहीये. पण आमच्या काही अटी आहेत त्या आपल्याला मान्य कराव्या लागतील. कुठल्या अटी आहेत आपल्याला? आमच्याकडे काय कमी आहे द्वारकेमध्ये? हा गाई गुरं नोकर चाकर दास दासिनी सगळ्या म्हणल्या. नाही नाही माझ्या अटी ऐका. म्हणले काय मी जरूर राहीन म्हणले. पण म्हणले आम्हाला दुर्वास म्हणतात, जवळवास नको म्हणून दूरवास. नावात मोठी गंमत आहे हो. काही विचार नका, रात्रीचं खेळच आली. मालिका लागली की पोरं अशी वाजतात. म्हटलं मागं हो डोळ्याच्या खाचा होतील. आम्हाला लागले चष्मे, तुम्हाला लागता का म्हणायला? म्हटलं दूरवास, त्याला दूरदर्शन असं म्हणतात, त्याचं नावच ठेवलेलं आहे, लांबून दर्शन घ्या. इडियट बॉक्स. जय जय रघुवीर. सांगण्याचं तात्पर्य असं फार वेळ लोकांना. आणि आमचं नाव दुर्वास आहे, जवळवास नको म्हणून दुर्वास.
मान्य आहे. दुसरी अट, आम्हाला दिवसभर झोपायला लागतं आणि रात्री जागरण करायला लागतं. मान्य आहे. हा, 24 तास का झोपा, आमचं काय जाणार आहे असं मनात म्हणाल्या, असं मनात म्हणाल्या. ठीक आहे. तिसरी अट, आम्हाला कधीही काहीही खायला लागतं ते न रागवता द्यायचं. दिलं म्हणले. ठीक आहे, मान्य आहे, मान्य आहे. चला आजपासून आम्ही राहतो इथे. ठीक आहे. दुर्वास आणि त्यांचे शिष्य एका महालामध्ये आणि गोपालकृष्ण आणि रुक्मिणी एका महालामध्ये. हा, गोपालकृष्ण म्हणजे तुला सांगितलं कोणी उठा देव? नाही नाही, म्हणजे असं काय करा, एवढे चांगले ऋषी आपल्या नगरीमध्ये आलेले, अगं तुला ठाऊक नाही ते किती कठीण प्रश्न येत आहे, मला चांगलं माहिती आहे. नाही नाही, म्हणजे मला माहिती आहे काय त्रास आहे आणि काय कमी आहे, ते काय मागणार आहेत आपल्याकडे मागून मागून. ठीक आहे, झालं. मात्र पहिला दिवस गेला चातुर्मासात. पुरवावी मनीची आस उदयिक प्रारंभ चातुर्मास, सेवा करुणी रात्रंदिवस आशीर्वाद आणि त्याप्रमाणे चातुर्मासाला सुरुवात झाली. 8 दिवस झाले आणि रुक्मिणी देवीनं गोपालकृष्णांना विचारलं, किती चांगले आहेत ऋषी, काय त्रास आहे म्हणले त्यांचा आपल्याला? ऋषी किती किती चांगले आहेत म्हणले. 15 दिवस झाले तरी आपल्याला त्रास दिले नाही म्हणले. ऋषी चांगले आहेत म्हणले. तुमचं आपलं उगीच असते, हे करत असते, ते रागीत असते, ते कोपिष्ट असते म्हणले. नाही नाही नाही, ऋषी फार चांगले आहेत. अगं म्हटले, आता 15 दिवस झालेत, अजून 3.5 महिने जायचे आहेत. महिना झाला ऋषींनी आवाज दिला नाही. ऋषी किती किती चांगले आहे. ऋषी चांगले आहेत म्हटले. ठीक आहे, महिना झाला तुम्ही आवाज नाही. हो, 6वा महिना झाला. दुर्वास म्हणजे थांबा, जाता जाता यांची आपल्याला परीक्षा बघायची. ऋषी किती किती चांगले म्हणले. 1.5 महिना झाला अजून आवाज नाही म्हणले. आणि 1 दिवस तुम्हाला सांगतो, यांनी सांगितलंच होतं आम्हाला कधीही काही खायला लागतं. हो, आम्ही दिवसा झोपतो रात्री जागरण करतो. हो, काय लोकांची परिस्थिती आहे बघा. हो, मला एक वाईट प्रसंग, म्हणजे बाका प्रसंग आला माझ्यावर. एका कमिटीने मला सांगितलं, बुवा येताना साथीदार घेऊन या, शक्य तुम्ही साथीदार नेण्याचा टाळतो, कारण कोण कसे लोक असतात तिथे, आपण लोकांकडे जातो व्यवस्थित राहतात न राहतात, म्हणून स्थानिक साथीदार असले की डोक्याला ताप नाही. हे उत्तम तबला वाजवतात आणि ह्यांचं तर खूप नाव ऐकलेलं आहे. जय जय रघुवीर. आणि येताना मला इतक्या लोकांनी सांगितलंय, हो, की यांना नमस्कार सांगा, यांना नमस्कार सांगा, यांना नमस्कार सांगा, श्री साष्टांग नमस्कार सांगा. म्हणले बुवा, तरी मी काहीच सांगितलं नाही तुम्हाला. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र सगळे आमचे कीर्तनकार बंधू इथे येऊन गेलेले आहेत. जो आला तो राम आला ग्वालेरला. आता माझी तीच परिस्थिती आहे उद्यापासून. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तबाई घेऊन गेलो एका ठिकाणी. हो, आणि ते आता गेल्यावर लोक भरपूर आग्रह करतात ना, बुवा खा, बुवा हे घ्या, बुवा ते घ्या. त्यांनी एवढ्या पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या आणि तो एवढा जाड होता दिसायला, म्हणजे कमिटीला पहिल्यांदा कळलंच नाही व्यासबुवा हे का ते म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. एवढ्या पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या, रात्री कीर्तन झाल्यावर झोपले आणि आता मी दमलेलो कीर्तन करून मी झोपलो. यांनी खालपासून मंत्रसप्तकापासून तारसप्तकापर्यंत सगळे स्वर लावले बुवा. मी त्यांच्या पोटावर प्रेमाने हात फिरवला, म्हणला का माझी झोप खराब करतात, म्हणजे काही ऐसपैसच नाही लोकांना. हो, काही लोक झोपेत बोलतात, इतकं बोलतात ना, कधी कॉन्फिडेन्शियल सांगू नये. आमचे वडील एकदा झोपेत गायले होते बुवा. हो, मी म्हणलं अहो 2 वाजले तुम्ही गाता काय, म्हणलं तेव्हा ते शांत झाले. जय जय रघुवीर. काही लोक झोपेत चालतात, दाराला कडी बघून पुन्हा झोपतात. त्याप्रमाणे हे दिवसा झोपान रात्री जागरण. हो, आणि 1.5 महिने झाले आणि या दुर्वास ऋषीने आवाज दिला मध्यरात्री 12 वाजता, कारण रात्री जागरण ना. कृष्णा रुक्मिणी, कृष्णा रुक्मिणी, कृष्णा रुक्मिणी. रुक्मिणी म्हटल्यानंतर रुक्मिणी देवीनं गोपालकृष्णांना विचारलं, महाराज किती वाजलेत? महाराज म्हणले, किती वाजले ते त्यांना विचारा म्हणले. आता कारण सेवेला तुम्ही ठेवून घेतलंय, मी नाही. त्यांना विचारा. हा, चला चला. आता अज्ञास होती, महाराज अज्ञास आहे, महाराज अज्ञास आहे, महाराज अज्ञास आहे. त्यांनी शस्त्र बाहेर काढलं. रुक्मिणी आम्हाला स्नान करायचं आहे म्हणले. आत्ता रात्री 12 वाजता एकदा करायची मारामार, पण रात्री 12 वाजता कोण स्नान करी? समजा चुकून कोणाला पोचून आलो तरच. जय जयर वीर. रुक्मिणी आम्हाला स्नान करायचं, आता जाते आणि दासींनी आणलेलं पाणी आम्हाला चालायचं नाही. तू स्वतः विहिरीवर जा, तू स्वतः पाणी शेन. हो, आणि डोक्यावर हंडा घेऊन ये आणि लहान मुलाला मर्दन करतात तो स्वस्त स्नान आम्हाला घाला. काय पोलिसं बघितली. गोपालकृष्ण म्हणले, ऋषी किती किती चांगले आहेत म्हटले, जा आता पाणी आणा. आणि रुक्मिणी
सरस्वती देवींनी डोक्यावर हंडा घेतला, आता पाणी शेणणं आणि ते डोक्यावरनं आणणं हा काय प्रकार आहे हे मी माझ्या लहानपणी आमच्या आईला बघितलं म्हणून मला माहिती आहे. नाही तर हल्लीच्या आमच्या माता भगिनी किती सुखी आहेत तुम्हाला सांगतो. एक 500 लिटरची टाकी वरती बसवली ना की बेसिनला एक नळ, बाथरूमला एक नळ, किचनला एक नळ, भूरदिशी नळ सोडलं की भूरदिशी पाणी येतं, पोटातलं पाणी हाणतच नाही. पण पूर्वीच्या स्त्रिया डोक्यावरनं हाणायचे हांडे हो कमीनी म्हणत गेलाय. रुक्मिणी देवी निघाल्या. सांगे रुक्मिणीला आ सांगे रुक्मिणीला आना शिजी पाणी, सांगे रुक्मिणीला आना शिजी पाणी, म्हणून पावी तू आजी आम्हाला. मला 8 दिवस आहेत त्यामुळे विस्तारानं लिंग एका दिवशी म्हणून करत. आणि त्याप्रमाणे रुक्मिणी देवीनं डोक्यावरनं हंडा आणला, डोक्याला टक्कल पडायची वेळ आली, लहान मुलाला मर्दन करतात तसं स्नान घातलं. गोपाल कृष्ण म्हणजे ऋषी किती किती चांगले आहे. अहो तसं काय, अहो 3 महिन्यात म्हणजे त्यांनी एक सेवा घेतलेली आहे. एवढं काय म्हणले त्याच्या अजूनही आवश्यकती चारा म्हणले. आता पुन्हा महालामध्ये गेले, 15 दिवस आवाज नाही. रुक्मिणी देवीची परीक्षा वगैरे वास्तविक पाहता गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यावर उदंड प्रेम होत. पण चिमटा काढायचा होता हे लक्षात ठेवा. झालं मात्र एक दिवस यांना आठवण आली. यांनी आधी सांगितलं होतं मला कधी काय खायला लागेल ते न रागावता द्यायचं. मोरोपंतांची आधी आहे इथे मोरोपंत लिहितात, भलते भलत्या समयी भलते भलत्या समयी युक्ता युक्त ही पदार्थ माने भलत्या समयी युक्ता युक्त ही पदार्थ मागे देता काळ चिन देता उगाच स्वीकारू लागे ते. अन्याय म्हणण्याचे बरेच प्रकार आहेत. त्याप्रमाणे भलते भलत्या समयी युक्ता युक्त ही पदार्थ मागे येते तात्काळ चिन देता. आणि त्याप्रमाणे झालं मात्र कृष्णा रुक्मिणी कृष्णा रुक्मिणी कृष्णा कृष्णा मला खीर खावीशी वाटते. त्यांनी आधी सांगितलं कधी काय खायला लागेल त्याचा नियम नाही. म्हणजे आत्ता जातो पाक खाण्यामध्ये. बेळगाव धारवाडकरची उत्तम आचारी आहेत म्हणजे आचार्यांनी बनवलेली खीर आम्हाला चालायची नाही. मग तू स्वतः पाक खाण्यामध्ये जा. काय परीक्षा होत्या. तू स्वतः पाकखाण्यामध्ये जा, तू स्वतः खीर बनव आणि ती खीर आमच्या समोर आणून ठेव. आम्हाला जेवढी लागेल तेवढं पायस आम्ही प्राशन करू. उरलेली खीर तू तुझ्या अंगाला शरीराला सगळीकडे फागायचीस. काय परीक्षा होते हो पूर्वीच्या लोकांची. हो हल्लीचे लोक येतात आणि आम्हाला विचारतात बुवा आमच्या मुलीला की नाही गाणं शिकवायचं आहे. बरं मी म्हटलं गाणं शिकायचं आहे का गाणी शिकायची आहेत. गाणं शिकायचं असेल तर सारेगामा पदनेसा शिकवतो आणि गाणी शिकायची असेल तर केशवा माधवा शिकवतो. दोन्ही ट्रॅक आहेत माझ्याजवळ म्हणलं जय जय. बरं हे शिकवलं की पुन्हा येतात त्या. किती दिवसात गाणं येईल म्हणले. अरे बापरे हा तर फारच शिकत नाही म्हणलं. त्याप्रमाणे झालं मात्र काय परीक्षा हो. त्याप्रमाणे बेळगाव झालं. हा आचार्यांनी बनवलेली खीर आम्हाला चालायची. आमचे वडील नेहमी म्हणायचे की हॉटेल हे तुमच्या तब्येती सुधारवण्याकरता नव्हे, हॉटेल हे तुम्हाला हटवण्याकरता आहे. हा हॉटेलात कधी जाऊ नये तुम्हाला सांगतो. कारण ते बाहेर नुसतं पॉश असतं सगळं फर्निचर. किचन त्यांचं जर किचन बघितलं ना म्हणून ते लिहितात इथे येण्यास मनाई आहे. त्यांना म्हणजे 7 महिने सगळी घाण असेल. जय रघुवीर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. त्याप्रमाणे माझ्यावर एकदा प्रसंग आता तुम्हाला सांगतो. 5 मिनिटं बाद दिला माझी. माझ्यावर प्रसंग आता मी शाळेमध्ये मॉनिटर होतो आणि माझ्यावर सगळ्या सरांचं प्रेम. कारण मी उत्तम गायचो शाळेमध्ये. रेकॉर्डिंग मी उत्तम गायचो म्हणले. हे रेकॉर्डिंगचं टेक्निक मोठं अवघड आहे. आम्हाला ती सवय झाली आईस पैस फेरण्याची. त्याप्रमाणे झालं मात्र
मी शाळेमध्ये मॉनिटर, सगळ्यांचं माझ्यावर प्रेम, मी उत्तम गायचो, मी उत्तम बोलायचो, उत्तम नाटक कामं करायचो मी. तर आमच्याकडे स्नेहसंमेलन होतं, तर सरांनी मला सांगितलं, बुवा तू एक मला बुवाच म्हणायचं, कारण आमचे वडील बुवा म्हणून प्रसिद्ध, ऑफिसमध्ये बुवा म्हणायचे मला. तू म्हणजे एक काम कर, म्हणजे काय करायचं, तू पाकाखान्यावर लक्ष ठेव, 5,000 पोरं जेवायचे, जिरवीचा बेत आहे म्हणले. म्हणलं बरं सर, मी काय करू? नाही नाही, त्या आचार्यांना म्हणले कुठं डाळ लागली, कुठं तूप लागलं, कुठं तेल लागलं, तर ते डबे फक्त इथे आणून द्यायचे. म्हणले बरं. मी म्हटलं बरं काम आहे, जिलबे बिलबे आपल्याला खायला मिळतील, म्हणून आपणच प्रमुख आहोत. म्हणून मी पहारेकरी म्हणून तिथे थांबलो, आणि तेव्हा पाकखाना काय असतो हे मला त्यावेळी कळलं. अहो 5,000 पोरं जेवायची, ते सगळे आचार्य आणलेले आणि पंचे लावलेले, त्यावेळेस गॅस नव्हते, चुली होत्या, आणि चुलीवर ते जिलबी तळायला असे बसले. हो, आणि चुलीमुळे झालं काय, एक जात त्या सगळ्या आचार्यांना झाली सर्दी. त्या चुलीच्या हवेमुळे सगळ्या आचार्यांना सर्दी झाली. त्यांनी काय करावं, नाकातला माल काढायचा आणि पंच्याला पुसायचा, नाकातला माल काढायचा पंच्याला पुसायचा. तेव्हा मला कळलं की आचार्यांचे पंचे हे स्टार्च केल्यासारखे कडक का. जय जय समज. त्यामुळे पाकखान्यात अजिबात जाऊ नका, स्वतःच्या किचन मध्ये जा, पोळी भाजी श्रीखंड पुरी वरण भात तूप काय लागेल त्या आनंदानं खा. हा, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी 4:30 बसलो काल पुण्यात आणि रात्री 3 उतरलो, पण मी अजिबात पण झालेलो नाही. हा, मला माहिती होतं इथं सगळी घाणच आहे. जय जय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की झालं मात्र, त्यांनी पाकखान्यात गेले सगळे, रामय्या म्हणतात मला सुट्टी म्हणल्या. आज काय, आजपासून दास्तमीचा उत्सव चालू आहे, तुम्हाला सुट्टी म्हणली. चला मग काय, मी खीर बनवणार आहे. हा, आणि गोपाळ कृष्णाने खीर तयार केली स्वामींच्या समोर, आणून ठेवली. मात्र कृष्णा, मला जेवढं पायस लागेल तेवढं मी पायस प्राशन करीन, उरलेला पायस तू तुझ्या अंगाला भासायचंस. त्यांनी ते पायस प्राशन केलं. कृष्णा, मी डोळे मिठो लावा सगळ्या अंगाला पायस, परीक्षा बघायची होती. हो, कृष्णाने सगळ्या अंगाला पायस लावलं. महाराज डोळे उघडा, डोळे उघडा महाराज, पायस लावलेलं आहे. बघ 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 कृष्णा, मला की नाही तुझी काया अमर करायची आहे, लावलंयस ना शरीराला पायस. हो हो, लावलंय, उघडा उघडा महाराज डोळे. खाटकन डोळे उघडले. अरे कृष्णा 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 कृष्णा, हे काय केलंस कृष्णा तू? पायाच्या तळव्यांना पायस लावायचं झालं कृष्णा, आणि व्याघानं बाण मारला आणि कृष्ण निजधामाला गेले. ही प्रसिद्ध कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन परीक्षा बघितल्या, ते म्हणले आता 7:30 वाजायला आलेले आहेत, जाता जाता शेवटची परीक्षा बघूया. होता होता चातुर्मास पूर्णत्वाला आला, आणि जशी होती तशी मनोभावे सेवा गोपाळ कृष्णाने रुक्मिणीने केलेली होती. मात्र रुक्मिणीने केलेली होती, आणि शेवटी चातुर्मास पूर्णत्वाला आल्यानंतर कृष्णा रुक्मिणी कृष्णा रुक्मिणी कृष्णा, आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे. कृष्ण म्हणजे काय काळजी करता, उत्तम रथ तयार करतो म्हणजे पांढरे स्वच्छ घोडे. रथ तयार करू नका, एका बाजूला तुम्ही, एका बाजूला रुक्मिणी, मध्यभागी आम्ही. काय तीर्थयात्रा होत्या, काय परीक्षा होती, वा अरे वा. आणि त्याप्रमाणे हे मध्यभागी बसले, रथ सुरू झाला. आणि पहिला फटका मारला तो रुक्मिणीच्या पाठीवरच पहिला फटका ओढला. रुक्मिणीच्या पाठीवर पहिला फटका मारल्यामुळे रुक्मिणी एका बाजूला बॅलन्स गेला, कृष्ण एका बाजूला, आणि हे मध्यभागी. अरे कृष्णा 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 कृष्णा, हे काय धावलं आमची थट्टा करण्याकरता आम्हाला इथे बोलवलंय. सगळा नगरजन म्हणला होता डोळ्यात अश्रू वाहत होते. मात्र कृष्णा तुझं हे काय चाललंय? मात्र नगरजन म्हणला, महाराज आम्ही हे काय पाहतोय? नगरवासी म्हणले. कृष्ण म्हणले, आम्ही सेवेला ठेवून घेतलेले आहेत, ही सेवा आहे म्हणले. डोळ्यात पाणी आणू नका, अशीच सेवा आपल्या सगळ्यांना करायची आहे म्हणले. हो, आणि दुर्वास ऋषी म्हणले, अरे कृष्णा आमची थट्टा. महाराज महाराज म्हणले, काळजी करू नका, हरकत नाही म्हटले. असा रथ जरी पडलेला असताना तरी आम्ही पुन्हा रथाला जुंपले जातो. हो, आणि गोपाल कृष्ण अर्जव करतायत मात्र भैरवीतनं. कोणाची? दुर्वास ऋषींची. महाराज म्हणले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुन्हा एकदा रथावर आरूढ व्हा, पुन्हा रथावर बसा, आम्ही जुंपले जातो आणि पुन्हा आपली तीर्थयात्रा नक्की होईल. म्हटले, महाराज आम्ही तुम्हाला सेवेला ठेवून घेतलेलं आहे. म्हणून गोपाल कृष्ण दुर्वास ऋषींना सांगतायत, महाराज महाराज महाराज.
अवनपदांगी पथमोत्साह अवनपदांगी पथमोत्साह अवनपदांगी अवनपदांगी पथमोत्साह लाखो मेरी महाराज आपण पुन्हा एकदा रथावर आरूढ व्हा, आम्ही जुंपले जातो, तीर्थयात्रा होईल. आणि दुर्वास ऋषींनी दोघांनाही जवळ बोलवलं. वास्तविक पाहता गोपाल कृष्ण आणि रुक्मिणीवर दुर्वास ऋषींचं प्रेम होतं, मात्र खूपच प्रेम होतं. आणि त्याप्रमाणे दोघांनाही जवळ बोलवलं की कशा करता यांना त्रास द्यायचा, म्हणजे हे आपलेच आहेत हो. म्हणून कृष्णाला जवळ बोलवलं आणि कृष्णाला आशीर्वाद दिला की देवाधी देवकांमध्ये तुझा मान वरती राहील आणि युगानुयुगे लोक तुझं स्मरण करतील म्हणून. आणि रुक्मिणी देवींना आशीर्वाद दिला, पुत्र वरिष्ठा होशील हरीच्या षोडश सहस्र भार्यात. गोपाल कृष्णाचे ज्या 16,100 स्त्री आहेत त्याच्यामध्ये रुक्मिणी देवी तुमचा मान कायमस्वरूपी वरती राहील, असा दुर्वास ऋषींनी रुक्मिणी देवींना आणि गोपाल कृष्ण आशीर्वाद दिला. म्हणून रुक्मिणी आणि गोपाल कृष्ण त्या पदावर जाऊन बसलेले आहेत. उभयतांना दुर्वास ऋषींचा सत्संग झाला म्हणून ते या पदावर जाऊन पोहोचले. त्यांची सेवा त्यांनी केली, नित्य नियमाने त्यांची सेवा केली, त्यांच्यावर प्रेम केलं. असा सत्संग तुम्हा आम्हाला झाला तर आपण निश्चितपणे त्या पदावर जाऊयात, यात काही विषय नाहीये. त्याप्रमाणे भगवंताचा सत्संग, संतांचा सत्संग, चांगल्या लोकांचा सत्संग, राष्ट्रीय नेत्यांचा सत्संग आपण जरूर करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. म्हणून पूर्व पद्यामध्ये आमचे दीनदयाळ महाराज या ठिकाणी लिहून जातात. असा साधू संग घडू मधी लागी, असा साधू संग घडू मधी लागी, असा साधू संग असा साधू संग असा साधू संग.